बोईसरची सीट जरी विलासतरे बहुजन विकास आघाडी पक्ष सोडून दिलेला असला तरी त्याच्या जोडीला एकही कार्यकर्ता शिवसेनेत गेला नाही. विलासतरे याला भीती होती की मागील 10 वर्ष त्यांनी लोकांशी कुठलाही संपर्क ठेवला नव्हता, कुठलेही कामं केलं नव्हतं, त्यामुळे त्याला भीती होती की यावेळेला मला तिकीट मिळणार नाही. आणि त्या भीतीपोटी त्यांनी पक्ष बदलला आणि मग आम्हाला वेळेवर नवीन उमेदवार शोधायला लागला. आणि नवीन उमेदवार शोधला तरी पण तो वेळेवरचा नवीन उमेदवार होता, जुना उमेदवार होता. त्यांनी मागे प्रत्येक इलेक्शनला त्यांनी डमी म्हणून फॉर्म भरलेला होता. आणि राजेश पाटील हा एक ग्रॅज्युएट मुलगा आहे, त्यांनी पंचायत समितीचा सभापती भूषवलेला आहे, जिल्हा परिषदचा तो सदस्य आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर आहे, एक तरुण आहे, मनमिळावू आहे. त्यामुळे एक चांगला उमेदवार मिळाला आणि तो उमेदवार जो आहे हा पालघर जिल्ह्यातला आहे. पण शिवसेनेवाल्यांनी विलासरेंनी हा उमेदवार बाहेरचा आहे, पालघर तालुक्याच्या बाहेरचा आहे, अशा प्रकारे प्रचार केला. त्यामुळे काही लोकांवर थोडासा परिणाम झाला असेल असं मला वाटते. पण तरी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, आमचे सर्व हितचिंतक मित्र, सर्व पक्षीय मित्र यांनी बहुजन विकास आघाडीचं जे तत्व आहे, विकासाचा मुद्दा जो आहे, लोकांसाठी काम करण्याचा मुद्दा जो आहे, स्थानिकांसाठी काम करण्याचा मुद्दा आहे, तरुणांना रोजगार देण्याचा मुद्दा जो आहे, शिक्षणच्या बाबतीमध्ये तरुणांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जो आहे, यासारखे अनेक मुद्दे नजरेसमोर ठेवून लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. हा जो मतदारसंघ आहे खूप मोठा विस्तीर्णाचा आहे. यामध्ये वसई तालुक्यामध्ये जवळजवळ 1.25 लाख मत आहेत. सफाळाच्या पश्चिम पट्टी म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून हायवेपर्यंतचा जो पट्टा आहे तिकडे जवळजवळ 90,000 मत आहेत. आणि मनोरपासून बोईसर हायवेपासून बोईसर गाव जे आहे, शहर जे आहे, त्या शहरापर्यंत जवळजवळ 1,10,000 मत असा विस्तीर्ण पसरलेला मतदार आहे. आणि म्हणून या मतदारसंघामधलं जे गणित जे आहे थोडं कठीण गणित होतं, पण कार्यकर्त्यांचं बळ, आमदार रितेंद्र ठाकूर यांचं मार्गदर्शन, प्लॅनिंग, याबरोबरच उमेदवारांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, सकारात्मक प्रतिसाद हा सर्व मीडियाकडनंही चांगला मिळाला होता. आणि आमच्या समोरचा जो उमेदवार होता, जो आमच्यातनं गेलेला होता, त्याची फुटीरतावादी लोकांनी, तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जे दलबदलू होते त्या सगळ्यांना शिक्षा द्यायचं मतदारांनी ठरवलेलं होतं. या सगळ्यामुळे केलेली मेहनत ह्यामुळे हा उमेदवार निवडून आला. हा नाला सोपाऱ्याचा भाग जो होता, पण तरी या मतदारसंघामध्ये जो विलासतरेला जी मतं मिळालेली आहेत 75,000 मतं, ती मतं खूप जास्त मिळाल्यात. त्यामागे कारण विलासतरेचं नाव जे आहे हे एक नंबरला नाव असल्यामुळे, एक वोटिंग पॅडवर एक नंबरला नाव असल्याने बरेचसे अशिक्षित मतदार जे आहेत हे पहिलं बटन दाबून निघून जातात. त्यामुळे तो 7-8 हजारचा त्याला फायदा झाला असावा. आणि त्याबरोबरच नालासोपाराचा जो पूर्व जो भाग आहे, धानीऊपासून थेट वालीऊपर्यंतचा जो भाग आहे, या भागामध्ये जे दुबार मतदार नोंदणी केलेले होते मुंबईतले किंवा ठाण्यातले मीरा भाईंदरचे, त्यांनी मतदान केलं असावं अशी शक्यता आहे. आम्ही त्याचा सर्च घेणार आहोत, त्याची तक्रार करणार आहोत. ते 7-8 हजार मतं तिकडे वाढली असावी असं आम्हाला वाटते. कारण शिवसेनेनी हे दोन्ही मतदारसंघ, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची नोंदणी केलेली आहे. तशा प्रकारचे पुरावे आमच्याकडे आहेत, ते आम्ही सादर करूच. त्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत, अजूनही आम्ही त्यावर दाद मागणार आहोत. तिकडनं दाद मिळाल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. पण हे जे दुबार मतदार जे आहेत, ही जे नालासोपारामध्ये 1.5 लाखाच्या वर आहेत, बोईसर मतदारसंघामध्ये 1 लाखाच्या वर आहेत, वसई मतदारसंघामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात दुबार मतदार जे आहेत, हे मतदार दुबार मतदार हे निघून जाऊन मतदार यादीचं शुद्धीकरण झालं पाहिजे, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ही जी मोठी त्रुटी किंवा ही चूक किंवा हा जो गुन्हा केलेला आहे त्यामागे जे कोणी असतील, म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी जो आहे त्याची मोठी चूक आहे, तर त्यावर चौकशी लागली केली पाहिजे, त्यावर SID बसली पाहिजे अशी मागणी असेल. आणि त्यातनं नक्कीच न्याय मिळेल आणि मतदार यादी शुद्ध होईल. अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें, ताकि हमारा नया वीडियो आने वाला आपको जल्द से जल्द मिल जाए. और हमारे बेल आइकन को टैप करना ना भूलें.